नाशिकच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी संदीप कर्णिक यांनी नुकतीच स्वीकारली आणि नव्या पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळामध्ये गुन्हेगारी कमी होईल अशी आशा नागरिक व्यक्त करत होते. मात्र घडतंय उलटच. शहरामध्ये 2 दिवसात खुनाच्या 2 घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. अंबड परिसरामध्ये रविवारी किरकोळ वादामधून एका अल्पवयीन मुलाचा अपहरण करून खून करण्यात आला होता. तर या प्रकरणी 7 आरोपींना अंबड पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान ही घटना ताजी असतानाच म्हसरूळ परिसरामध्ये आडगाव लिंक रोडवर वायुसेनेतून सेवानिवृत्त झालेले रविदत्त चौबे यांचा धारदार शस्त्रानं भुसकून खून करण्यात आलेला आहे. चौबे आपल्या कुटुंबासह या मार्गानं कारनं प्रवास करत असतानाच वाहनांवरती दगडफेक करणाऱ्या समाज कंटकांना त्यांनी हटकलं आणि याचाच राग मनात धरत त्यांच्यावरती हल्ला चढवण्यात आला ज्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर याबाबतच पोलीस उपायुक्तांनी काय प्रतिक्रिया दिली हे पाहूयात. म्हसरूळ आडगाव लिंक रोड एक निर्जन असा एक रस्ता आहे. या रस्त्यावर दारूच्या नशेमध्ये दोन युवकांनी एका गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली दारूच्या नशेमध्ये आणि त्याला विरोध केला त्या गाडीतील व्यक्तीने आणि तसेच त्या दोन व्यक्तींचा त्यांनी बाजूच्या एरियामध्ये जाऊन पाठलाग केला. त्या पाठलागामध्ये त्यांची आपसात झटापट होऊन ते जे गाडीचे काच फोडणारे जे नशेमधील 2 युवक होते त्यातील एका युवकाने धारदार शस्त्राने भोसकून छातीवर वार केला. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. 302 गुन्हा दाखल केलेला आहे. मुख्य 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.